रायगड जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली अचानक आलेल्या पावसामुळे कापलेल्या पिकांवर पाणी पडल्यानं शेतकरीही चिंताग्रस्त झाले महाड तालुक्यात केबुर्ली होळीचा कोंड या गावाला या अवकाळी पावसानं मोठा तडाखा दिला पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे